लग्न करायचं आहे पण मुलगी मिळत नाहीये. मुलगी भेटली तर तिच्या अपेक्षांप्रमाणे अपेक्षा मुलगा पूर्ण करू शकत नाहीये. आता तुम्ही म्हणाल हे कुणाचं दुःख आम्ही मानतोय, हे दुःख आहे सोलापूरच्या लग्नाळूंचं. भाषिक बांधून नवरदेव तयार आहेत पण त्यांना कुणी बायको देतं का बायको असं म्हणण्याची वेळ आली आहे. मंडळी दृश्य सोलापूरची आहेत. वरात निघाली आहे, नवरदेवांची रांग लागली आहे. कुणी घोड्यावर आहे, कुणी मुंडाव्या बांधल्या आहेत. हे सगळे नवरदेव लग्न सोहळ्याला न जाता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे का निघालेत? मग आम्ही जरा त्यांच्या हातातले फलक बघितले तेव्हा सगळा मामला समोर आला. अनेक जणांना असं वाटेल की असा कुठं मोर्चा असतोय का, बायको मागण्याचा मोर्चा असतोय का, त्यांना पडलेला प्रश्न असेल आणि तो प्रश्न खरा आहे. पण ज्या मुलाच्या लग्न झालेलं नाही अशा आई वडिलांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर साखरपुडा असू दे, लग्न असू दे, सरकारचं वय 21 वर्ष आहे पण आज मुलाचं 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष झाले तरी देखील मुलांची लग्न झालेली नाही. सोलापुरातल्या ज्योती क्रांती संघटनेनं गावागावात लग्नाभावी तटलेल्या पोरांच्या या गहन प्रश्नाला वाचा फोडली आणि पोरांच्या मनातली गोष्ट समोर आली. आपल्या देशाचा जर विचार केला तर 1,000 मुलामागं 940 मुले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1,000 मुलामागं 889 मुले आहेत. म्हणजे ही तफावत मुलींची हत्या केल्यामुळं, मुली नाकारल्यामुळं, यामुळं खऱ्या अर्थानं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याची जबाबदारी सरकारचीच आहे म्हणून या ठिकाणी सरकारला मागणी करतो. पण प्रश्न असा आहे की लग्नासाठी मुलींचा तुटवडा नक्की का झालाय? आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी सुशिक्षित असून घरची परिस्थिती बेताची असून देखील या ठिकाणी लग्नासाठी माझ्यासारख्या कित्येक तरुणांना या ठिकाणी मुली मिळत नाही. नोकरी नाहीच नाहीच परंतु छोकरीचा देखील प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कित्येक तरुणांसमोर या ठिकाणी उभा झालेला आहे. पण प्रश्न फक्त इतकाच नाही, सरकारी नोकरी असलेल्या नवरदेवाला प्राधान्य मिळणं, अल्पभूधारक शेती असलेल्या नवरदेवांना नकार मिळणं, खेड्यापेक्षा शहरामध्ये संसार करणाऱ्या मुलींचं प्राधान्य असणं, शिक्षणाची पात्रता कमी असलेल्या तरुणांना नकार देणं. मुलगी बघायला गेल्यानंतर तुम्ही काय करता असं विचारलं तर मुलीची प्रमुख अपेक्षा काय असते की मुलाला नोकरी पाहिजे. आज गव्हर्नमेंटकडून कुठल्याही प्रकारची नोकरी उपलब्ध केली जात नाही. त्याचबरोबर काय पाहिजे, शेती पाहिजे. शेती पण नाही, जर एखाद्या मुलाला नोकरी आणि शेती नसेल तर त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न आज माझ्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मुलींच्या आई वडिलांचे म्हणणं आहे की तो कमीत कमी 30-40 एकर शेताचा शेतकरी असला पाहिजे, सहकारी क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीमध्ये सेवेत असला पाहिजे व कुठल्या तरी हुद्द्यावर बिझनेसमॅन असला पाहिजे. पण आपली महाराष्ट्राची संस्कृती अशी काम काबड कष्ट करणाऱ्या युवकांना व तरुणांना आज मुली देण्यामागे कुठेतरी गांभीर्याने त्यांच्या मुलींच्या आई वडील मागं घेत असल्यामुळे मुलांची अडचण झालेली आहे. सगळं काही डिपेंड करते माझ्या आई बाबा माझ्याकडे माझ्यासाठी काय निर्णय घेते, तर मग ऑब्व्हियसली ते जे म्हणणार तेच मी करणार. तर मग पहिली गोष्ट ते जर मी त्यांच्या पॉईंटने विचार केला तर ते मुलाचं पहिली गोष्ट मॅनर्स बघणार आणि दुसरी गोष्ट त्याची सॅलरी बघणार.
यापेक्षा प्रामाणिक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हेच आहे. तर मग पहिले मी एज्युकेशन बघणार की त्याचं एज्युकेशन एज्युकेटेड व्हायला पाहिजे. सेकंड थिंग मला ट्रॅव्हलिंग आवडतं तर त्याला पण ट्रॅव्हलिंगची आवड असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली त्याचा स्वभाव की त्याचं ओपन माइंडेड असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे. त्याच मालिकांमधल्या पोरी पडद्यावर जरी शेतकरीच नवरा हवा असं म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही आहे. स्त्री भ्रूण हत्येमुळे घटलेली महिलांची संख्या आणि स्थैर्यासाठी मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे गावागावात बिनलग्नाच्या पोरांची जमात वाढू लागली आहे, जे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक आहे. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.